पाली बाह्य वळण मार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे। पाली झाप बुरमाळ येथील शेतकऱ्यांनी विश्वासात न घेता दुबार पिकी शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप करत आज कडाडून विरोध केला। पाली हे अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे। पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बाह्य वळण महामार्ग उपयुक्त आहे, मात्र प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी दंड ठोपटले आहेत। यावेळी शेतकरी मंगेश कदम यांनी सांगितले की या बायपास मार्गाकरिता यापूर्वी टाटा पॉवरची टॉवर लाईन गेलेल्या व शिक्कामोर्तब झालेल्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे। यापूर्वी मोजणी व सर्वे करण्यात आला होता, मात्र काही मोजक्या धनिक लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सदर मार्ग वळवण्यात आला आहे। मिलिंद गोळे म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू। रमेश लकिमळे यांनी सरकारने आमच्या पोटावर कुऱ्हाड मारू नये अशी विनंती केली। यावेळी स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। राज्य शासनाने सन 2010 या वर्षी या बाह्य वळण मार्गाला मान्यता दिली आहे। तसेच रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती। सदरचा मार्ग हा पाली पाटणूस राज्यमार्ग 94 जोडला आहे। बाला पाटणूस हा जो काही मार्ग बाह्य वळण मार्ग होतोय, शेतकऱ्यांचा नेमका विरोध कोणत्या कारणासाठी आहे? पाटणूस पाली बाह्य वळण रस्ता हा झाप पासून आमच्या बुरमाळी पाली येथून बलमपर्यंत निघालेला आहे। यामध्ये आमचे बहुतांश शेतकरी हे 2 पिकी जमीन करणारे आहेत, कारण आज पिढ्यानपिढ्या जवळजवळ 60-70 वर्ष आमचे शेतकरी हे जमीन कसत आहेत आणि त्यांना उदरनिर्वाहाचं एकच साधन आमची जमीन आहे। ही 2 पिकी जमीन जर आम्ही आज या रस्त्यासाठी दिली तर आमच्या मुलाबाळांचं पुढे भवितव्य काय आहे? त्यामुळे हा रस्ता जो पूर्वी त्यांनी केला होता, बाहेरून घेतला होता, त्या मार्गेच व्हायला पाहिजे। आमची जमीन आम्ही